अंगणवंदी न चरणम डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे आली. किती छान मस्त असं सिल्की आणि एकदम खूप छान गुणगुणचं पुढून पण खूप सही लोक दिसतो आहे तुम्ही बघू शकतात. करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती श्री कुमकुम. सगळ्यांचं माझ्या प्रियंका भरते चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आहे. आज आहे चतुर्थी, तर गणपती बाप्पा मोरया चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव आणि दीर्घायुष्य देव आणि तुमचं आयुष्य आरोग्यमय असू दे अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आरती वगैरे केली आहे मी, मोदक नाही केलेत कारण दोघं मुलं उमजू देत नाही आहेत आणि हे पण नाही आहेत म्हणजे भरत, ते गेले आहेत पुण्याला कंपनीच्या कामानिमित्ताने आणि ताई मी आम्ही तिघंच होतो त्यामुळे काही केलं नाही. आता मागे जेव्हा गणेश जयंती गेली तेव्हा ताईने छान मोदक बनवलेले होते, तेव्हा व्हिडिओ टाकायचा होता पण राहून गेला कारण तेवढाच एक क्लिप शूट झालेली होती आणि तेव्हा आई बाबा ताई दादा वहिनी मानव सगळे होते, तर त्या गडबडीत झालं नाही माझ्याने. जर त्याची क्लिप माझ्याकडे आता जर असेल तर मी पुढे ती कंटिन्यू करते कारण खूप मस्त झाले होते ते मोदक, आणि नसेल तर मग नाही करणार, बघेल मी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला एक मस्त असा रिव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला स्ट्रेटनर कॉमचा. आपल्याकडे जर स्ट्रेटनर असेल तर त्याला वेळ लागतो पण जर कॉम असेल तर पटकन आपण आपले हेअर स्ट्रेट करू शकतात, त्यासाठी मी हा कॉम घेतलेला. कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, हा मी स्वतःसाठी मागवलेला होता आणि एक दोन वेळेस माझा तो अप्लाय करून झाला तर आहे त्याचा रिझल्ट मस्त आहे, म्हणून मला असं वाटलं की मी तो तुमच्याबरोबर शेअर करावा. तर जर तुमचे असे दाट केस असतील माझ्या केसांसारखे आणि थोडे फ्रिजी टाईप असतील, स्ट्रेट नसतील ना, तर त्याच्यावर अप्लाय करण्यासाठी खूप मस्त आहे हा स्ट्रेटनर कॉम. तर आता मी माझ्या केसांवर नाही तर गुणगुणच्या केसांवर अप्लाय करून दाखवते तुम्हाला तो स्ट्रेटनर कॉम आणि एक्झॅक्ट त्याचं कसं आहे ॲप्लिकेशन वगैरे ते देखील तुम्हाला दाखवते. तर अशा पॅकेजिंगमध्ये येतो हा स्ट्रेटनर कॉम, फास्ट एअर स्ट्रेटनर म्हणून आहे आणि त्याची कंपनीचं नाव HQ2906 म्हणून आहे. हा किती वॅटचा असतो याच्यासाठी त्यांनी एक छान असं बुक दिलेलं असतं आतमध्ये. मी आय थिंक 2 महिन्यापूर्वी याला मागवलेलं होतं, एक दोन वेळेसच यूज केलं कारण मला जास्त हेअर स्ट्रेट करायला नाही आवडत, वेळही नसतो तेवढा. तर त्याच्यासोबत एक बुक येतं, ते बहुतेक निधीने खेळायला घेतलं, सॉरी फॉर दॅट. तर असा या प्रकारचा मस्त कलर आलेला आहे, यामध्ये ब्लॅक कलरही होता पण मला पिंक कलर जास्त आवडतो म्हणून मी पिंक कलर घेतला. आणि याचे जे दात आहेत, आपले जे कंगव्याचे दात म्हणतो आपण, तर ते आजूबाजूला या पद्धतीचे आहेत आणि मध्ये असं त्यांनी रबराचं दिलेलं आहे. खूप स्मूथली हे आपले केस मस्त असे स्ट्रेट करतात आणि खूप छान याचा रिझल्ट आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते आणि इथे दोन प्रकारचे बटन दिलेले आहेत त्यांनी, प्लस आणि मायनस आणि ऑन ऑफचं. जर तुम्हाला जास्त त्याचं पॉवर वाढवायचं असेल तर प्लसचं साईन दाबायचं. जनरली हे 230 पर्यंत त्याचं असतं, 105 पासून ते 230 पर्यंत हे काम करतं. मी दाखवते तुम्हाला ऑन करून. याला मी इथे पिनमध्ये लावलं, प्लगमध्ये लावली सॉरी पिन, आणि आता बटन ऑन करणार आहे. इथे येतं किती ते वाढतं आहे, याचे तिथे युनिट्स येतात आणि इथून ऑन करायचं या पद्धतीने. झालं हे 180 स्टार्टिंग असते आणि आता मी इथं हे प्लसचं साईन दाबेल आणि त्याचे युनिट्स या पद्धतीने वाढतील. जनरली 230 पर्यंत घ्यायचं, जसं जसं आपण त्याला स्ट्रेट करत जाऊ तसं तसं ते कमी कमी होत जातं. तर मी आधी ऑफ करते आता. सुरू ठेवा,
केले स्ट्रेटनिंग करायच्या आधी जनरली सिरम लावायचं असतं, पण मला नाही आवडत सिरम कारण केमिकल भरपूर असतं, म्हणून मी या ठिकाणी पतंजलीचं अॅलोवेरा जेल लावणार आहे. तुमच्याकडे जर कुठलंही अॅलोवेरा जेल असेल तुम्ही ते युज करू शकता, घरी बनवलेलं असेल ते देखील वापरू शकता. माझ्याकडे घरी बनवलेलं अवेलेबल नाही म्हणून मी पतंजलीचं अॅलोवेरा जेल आधी अप्लाय करणार आहे. डायरेक्ट कुठलंही स्ट्रेटनर अप्लाय करायचं नाही, आधी सिरम किंवा स्ट्रेटनर लावायचं जर तुम्ही सिरम वापरत असाल तर. मी सिरम नाही वापरत म्हणून या ठिकाणी अॅलोवेरा जेल घेते आहे. इचे केस मी दोन पार्टीशन मध्ये विभागून घेतलेले आहेत, दोन याच्यामध्ये. मला पण रात्री तू सकाळी हे नाव दिस म्हणली ना. आता इकडे येऊन घे थोडस. आता मी पूर्ण केस न घेता याचे 3 ते 4 पार्ट मध्ये विभाजन करून घेईल आणि मग करेल. आपल्याला स्ट्रेटनर मध्ये फक्त एवढी क्वांटिटी घ्यावी लागते तेव्हा ते स्ट्रेट होतात, पण याच्यामध्ये थोडी जास्त क्वांटिटी आपण घेऊ शकतो. हाच एक बेनिफिट या ठिकाणी आहे. इने आज केस वॉश केल्यामुळे ऑलरेडी तिचे स्ट्रेट दिसत आहेत केस, त्यामुळे जास्त मेहनत नाही करावी लागणार या ठिकाणी. आता मी याला अप्लाय करते आहे. एकाच याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान त्याचा इफेक्ट आलेला आहे. खूप लवकर याचा रिझल्ट मिळतो म्हणून मला बेस्ट वाटलं, आणि स्वतःच्या केसांवर अप्लाय करण्यासाठी देखील बेस्ट रिझल्ट आहे याचा. जवळून दाखव ना थोडं. बघू शकतात इकडे स्ट्रेट केलेले नाही आहेत आणि हे स्ट्रेट केलेले आहे, तर अमेझिंग याचा रिझल्ट आहे. याची लिंक माझ्याकडे असेल तर मी देते. अमेझॉनवरून घेतलेलं आहे हे मी. जिथे जास्त फ्रीजी किंवा कर्ल असतील ना केस, तिथे थोडं 1-5 सेकंद पकडून ठेवायचं. जास्त वेळ पकडायची काही एक गरज नसते. आता खाली थोडे जास्त तिचे शेप बिघडलेल्यासारखे आहेत म्हणून मी इथे पकडून ठेवते आहे थोडं. तर हे बघा, निधी मार खायचा. तर आधी एक लेयर मी तुम्हाला करून दाखवली, त्यानंतर मी बाकीच्या ज्या लेयर आहेत त्या सगळ्या या ठिकाणी करून घेते आहे. साधारणतः 30 सेकंदांमध्ये एक लेयर होते. जर थोडं जास्त फ्रिजी असले ना तर तिथे थोडं जास्त वेळ पकडून ठेवायला लागतं, पण 30 सेकंदांमध्ये एक लेयर होते. आणि साधारणतः मी 2 पार्टिशन केले आणि त्याच्यात अजून 4-4 असे पार्टिशन केलेले, तर 8-24 म्हणजे 240 सेकंद. तर साधारणतः मला 4-5 मिनिटांमध्ये माझं हे काम झालेलं, खूप पटापट झालेलं. तर हे आपल्यासाठी देखील खूप भारी आहे हे स्ट्रेटनर. खूप अमेझिंग आणि सुपर से उपर असं प्रोडक्ट हाती लागलेलं आहे, म्हणूनच मी याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर देते आहे. तर मस्त असे पटापट एक पार्टिशन कम्प्लीट झालं. इथे तुम्ही बघू शकता हे किती छान मस्त असे स्ट्रेट केलेले आहेत. आणि हे हा भाग अजून स्ट्रेट करायचा राहिलेला आहे, त्यामुळे हा राहिलेला आहे. जास्त समजून नाही येणार कारण तिने धुऊन झालेले आहे. मी दोघं बाजूचे तर हे मी स्ट्रेट करते आणि मग पूर्ण लुक तुम्हाला देते. त्यानंतर दुसऱ्या पार्टिशनसाठी पण मी या ठिकाणी सेम प्रोसेस करून घेतली. आधी त्याला अॅलोवेरा जेल लावलं, तिच्या एका पार्टिशनला जसं लावलं होतं आधीच्या,
तर दुसऱ्या पार्टिशनला पण मी आधी ॲलोवेरा जेल लावलं आणि छोटे पार्ट करून साधारणतः 4 पार्ट करावे लागतं, कारण कॉम्ब असल्यामुळे, मोठ्या साईजचा कॉम्ब असल्यामुळे त्यात जास्त केस बसतात. खूप जास्त पण क्वांटिटी नाही घ्यावी लागत या ठिकाणी, नॉर्मल त्याच्यामध्ये बसतील एवढी क्वांटिटी आपल्याला घ्यायची असते, म्हणजे जेणेकरून इझी होईल आणि पटकन केस आपले स्ट्रेट होतील. तर या पद्धतीने मी दोघं बाजूचे केस मस्त असे पटकन स्ट्रेट करून घेतलेले आहेत. ठिकाणी गुनगुनच्या पूर्ण केसांची स्ट्रेटनिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती छान मस्त असं सिल्की आणि एकदम स्ट्रेट झालेले आहेत तिचे हेअर्स. खूप मस्त दिसत आहेत असं वाटतंय आमचे केसांचे करून घ्यायचे माझ्या आणि ताईच्या. पण नाही, आता काही ओकेजन नाही आहे त्यामुळे मग आम्ही नाही करणार. खूपच छान. आता गुनगुनला रिव्ह्यू विचारूया आपण. कसं दिसतंय गुनगुन? खूप छान. कसे वाटतात हेअर्स? गुनगुनचं पुढून पण खूप सही लुक दिसतो आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त असा लुक दिसतो आहे तो. तर मला तरी हे स्ट्रेटनर खूप उपयोगात आलेलं आहे. आय थिंक 500-550 मिळालेलं आहे. खूप जास्त कॉस्टली नाही आहे. तर मी याची लिंक जर अवेलेबल असेल ना तर तुम्हाला नक्की देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण अमेझिंग आहे आणि स्वस्तात मस्त असं प्रोडक्ट आहे. हल्ली स्ट्रेट केस प्रत्येकाला हवे असतात पण प्रत्येकाचे नसतात, जसे माझे पण नाही आहेत. तर खूपच छान लुक आहे, मला प्रचंड आवडलेलं. तर हाच रिव्ह्यू मला आजच्या या व्हिडिओमध्ये द्यायचा होता तुम्हाला. कधीचा द्यायचा होता, शेवटी अप्लाय करायला गुणगुण भेटली मला. मस्त दिसत आहेत केस. तर मंडळी असा आहे हा स्ट्रेटनर ब्रश कॉम्ब, सॉरी, नक्की घ्या, खूप छान आहे. आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आला घेतल्यानंतर ते देखील मला कमेंट करून सांगा. आता वाजलेले आहेत 8, आम्ही जेवण करून घेतो. जेवणासाठी वालाच्या शेंगा, कोरडी भाजी आहे ठेचा टाकलेली. आज काही कुठलीच रेसिपी शूट नाही केली गेली, कारण स्वयंपाक भाकरी मी केली आणि भाजी गुनगुनने केलेली. तर मस्त ठेचा घालून टोमॅटो टाकून हळद आणि मीठ आणि वालाच्या शेंगा, बस अशी कोरडी भाजी बनवलेली आहे जी खूप मस्त लागते पातळ भाजीपेक्षा. आणि भाकरी असा आजचा मेनू आहे. तर तुम्ही पण या जेवायला. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर कराल. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील दाबा, म्हणजे तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.